AutoKey Suzuki Mudgao brings you the hottest offer. Free helmet, free 3 years extended warranty, exchange bonus up to Rs 3000, lowest down payment of Rs 9999. आपको किसने दिया रे परमिशन? क्या परमिशन किसने दिया? किसी ने दिया सर। हाँ, कौन लेता है तुम्हारे पास फी? कौन लेता है? पंचायत लेता है? वो सोपा देता है। कौन देता है सोपा? वो उधर आता है ना पात्राम। कौन पात्राम? हाँ, दिखाओ रसीद। दिखाओ दिखाता हूँ। बीच पर घूमने के लिए रसीद देता है? घूमने को नहीं देता। हाँ, फिर ऐसे काम फिर कहाँ रखने को देता है? दिखाओ दिखाओ रसीद। दिखाओ रसीद। दिखाओ सोपो कितने का? 800 रुपया लेता है महीने को। 800 रुपया कौन लेता है? वो ऊपर आता है पात्रा। कौन वो? नाम क्या? अरे नाम तो भूल गया। बोलो मेरे को पहले बताओ कौन सा है। किसको देता है? टैक्स देता है? नहीं। हाँ, क्यों लाया अभी वो बीच पर क्यों लाता है? अलॉट नहीं मरे। हाँ, टैक्स देता है पंचायत को क्या? टूरिज्म को देता है? पंचायत को कितना देता है? पंचायत को पात्रा मिलता है। हाँ, हमारा पात्रा। कौन पात्रा? हाँ, अरम्बोल में। अरम्बोल का यहाँ तुम यहाँ घूमते यहाँ लेके आता है आइसक्रीम अरम्बोल से? हाँ, कौन हो? कौन तुम्हारा पात्रा हो? पात्रा उधर अरम्बोल का ही। कितना देता है टैक्स? कितना देता है पंचायत को? पता नहीं कितना देता है, पर महीने महीने से देता है। महीने में देता है। नमस्कार, सध्या आम्ही मोरजी विठ्ठलदास वाडा या किनारी भागात आहोत। या किनारी भागात सध्या पर्यटन हंगाम संपला तरी काही देशी पर्यटक या ठिकाणी येतात आणि खाजगी जमिनीमध्ये जे सॅक आहेत ते सॅक व्यावसायिक चालवतात आणि त्यांना कसल्याच प्रकारचे लाकडी पलंग किनाऱ्यावर घालण्यास मुभा दिलेली नसते, परंतु या ठिकाणी आपल्यास जे चित्र दिसते ते शेकडो लाकडी पलंग बेकायदेशीर या ठिकाणी घातलेले आहेत। पर्यटन मंत्री आणि सरकार काय करतात याचा पत्ता नाही। या ठिकाणी आईस्क्रीम विकणारे थेट आपली जी आपली सायकल आहे ती सायकली घेऊन किनाऱ्यावर येतात, काही पर्यटक थेट वाहने घेऊन येत आहेत। आज या ठिकाणी दोन वाहने रुतल्याचाही प्रकार काही स्थानिकांनी सांगितलेला आहे। पर्यटन खाते ज्यावेळी पर्यटन व्यवसाय वाढीस लागावा यासाठी विविध प्रकारचे प्रयत्न करतात, परंतु बेकायदेशीर या ठिकाणी जे लाकडी पलंग थाटले जातात त्यांच्यावर मात्र कारवाई करत नाही। एखाद्या स्थानिक युवकाने जर बेरोजगारीसाठी रोजगार मिळावा यासाठी एखादा लाकडी पलंग घातला किंवा स्टॉल उभारला तर लगेच कारवाई करतात, परंतु जे बिगर गोमंतकी आहेत त्यांच्यावर पर्यटन खाते सरकार कसल्याच प्रकारची कारवाई करत नाही। ज्या पद्धतीने किनाऱ्यावर अतिक्रमण करून आज 14 रोजी या ठिकाणी जर चित्र बघितलं तर किनाऱ्यावर आपल्याला बेकायदेशीर लाकडी पलंग घातलेले दिसून येतात। ही जी काय प्रकार आहे त्यावर पर्यटन खात्याने त्वरित लक्ष द्यावे। त्याचप्रमाणे मुख्य रस्त्यावर दोन्ही बाजूने वाहने पार्क करून वाहतूक कोंडी करण्याचा प्रयत्न केलेला आहे। सरकारने याकडे लक्ष द्यावे अशी या माध्यमातून आम्ही मागणी करत आहोत। मी निवृत्ती शिरोडकर, इन गोवा 24 तास साठी।